गुड मॉर्निंग स्टूडेंट्स ऑल ऑफ यू। आज अपन प्रकरण संख्या ज्ञान यामधला गणित यामधला प्रकरण संख्या ज्ञान यामधला प्रकार व्हिडिओ भाग तिसरा प्रकार तिसरा मूळ संख्या आपण घेणार आहोत। तर बघा आता मूळ संख्या कशाला म्हणतात, तर ज्या संख्येला फक्त त्या संख्येने भाग जातो त्याला आपण मूळ संख्या असे म्हणतो। म्हणजेच ज्या संख्येला फक्त त्या संख्येने आणि एकने भाग जातो त्या संख्येला आपण मूळ संख्या असे म्हणतो। फॉर एक्झाम्पल इथे बघा, 2, 3, 5, 2, 7, 11, 13, 17, 19 इत्यादी हे काय तर हे मूळ संख्या आहे। या संख्येने जर आपण भाग दिला म्हणजे भागाकार केला तर भाग जात नाही, कोणत्याच संख्येने जात नाही, फक्त त्याच संख्येने जातो। म्हणजे जर इथे आपल्याला 17 जर भाग द्यायचा असेल कोणत्या तरी संख्येला, 17 जर 17 भाग द्यायचा असेल 17 कोणत्या संख्येने भाग जाणार, कोणत्या जाणार नाही, म्हणजे पूर्ण भाग जाणार नाही, बाकी काय असणार, बाकी काहीतरी असणार, शून्य असणार नाही, त्या संख्येला आपण म्हणणार मूळ संख्या। मग आपल्याला जर शून्य आणायचा असेल तर आपण डायरेक्ट 17 भाग देऊ म्हणजे 17 × 17, कारण दुसऱ्या जर संख्येने कोणत्याही संख्येने जर भाग दिला तर बाकी काही ना काही उरते, तर अशा संख्येला आपण मूळ संख्या असे म्हणतो। आता बघा मूळ संख्यांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की सर्वात लहान संख्या जी असते ती 2 असते मूळ संख्या। म्हणजे मूळ संख्या जर तुम्हाला विचारला की सर्वात लहान सर्वात एकमेव अशी समसंख्या सांगा जी मूळ संख्या आहे, तर काय उत्तर आहे याचा 2 का, कारण मूळ संख्यामध्ये 2 ही मूळ संख्या आहे, कारण 2 ला 2 ने भाग जातो, 2 ला 1 ने सुद्धा भाग जातो। म्हणजे बघा 2 ने जर भाग दिला तर 2 किंवा जर 2 ने भाग दिला तर 1 ने पण भाग जाऊ शकते, म्हणजे बे का बे अशा प्रकारे, म्हणून याला पण आपण मूळ संख्या म्हणतो। 1 ही मूळ संख्या नाही लक्षात ठेवा। आता यामध्ये काय नोट आहेत त्या परीक्षेत विचारले जातात, तर पहिली नोट काय आहे, 0 व 1 या मूळ संख्या नाही। तुम्ही म्हणाल किंवा 0 व 1 याला भाग जाते का, तर जात नाही, पण तरी ह्या मूळ संख्या नाही, 0 व 1 या मूळ संख्या नाही, एक मुद्दा लक्षात ठेवा। त्यानंतर 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहे, हा प्रश्न बरेच वेळा पोलीस भरतीत विचारण्यात आलेला आहे की 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहे, तर किती सांगायचे, 25 मूळ संख्या आहे, किती तर 25। तिसरा आहे 1 ते 50 पर्यंत एकूण मूळ संख्या किती, म्हणजे 1 ते 100 पर्यंत जर 25 असेल तर 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आहे, तर 15 मूळ संख्या आहे, किती आहे 15। त्यानंतर चौथा आहे लक्षात ठेवायचा की 1 ते 25 पर्यंत मूळ संख्यांची बेरीज किती होते, 1 ते 25 पर्यंत मूळ संख्यांची बेरीज 100 येते, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। पाचवा आहे 1 ते 100 पर्यंत सर्व मूळ संख्यांची बेरीज 100 येते, म्हणजे जर 1 ते 25 पर्यंत जर मूळ संख्यांची बेरीज 100 येत असेल तर 1 ते 100 पर्यंत मूळ संख्यांची बेरीज 1060 येते। त्यानंतर सहावा आहे 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या या पुढील प्रमाणे आहेत। आता 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या कोणत्या, तर बघा हा चार्ट दिलेला आहे, या चार्टमध्ये बघा 1 ते 10 मध्ये किती मूळ संख्या आहेत असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, तर किती सांगायचे, 1, 2, 3, 4 मूळ संख्या आहे। 11 ते 20 पर्यंत किती मूळ संख्या आहे, तर किती सांगायचे, 4 सांगायचे। 21 ते 30 मध्ये किती मूळ संख्या येतात, तर 2 सांगायचे। 31 ते 40 मध्ये किती मूळ संख्या येतात, तर 2 सांगायचे। 41 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आहेत, तर 3 सांगायची। आणि 51 ते 60 पर्यंत किती मूळ संख्या आहेत, तर किती सांगायचे, तर 2 सांगायची। 61 ते
70 पर्यंत किती मूळ संख्या आहेत तर 2 आहेत, 71 ते 80 पर्यंत किती मूळ संख्या आहेत तर 3 आहेत, 81 ते 90 पर्यंत किती मूळ संख्या आहेत तर 2 आहेत, 91 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत तर 1 मूळ संख्या आहे 97। आणि ह्या मूळ संख्या तुम्हाला पाठ ठेवणं आवश्यक आहे, कारण सरळ सरळ आहे, ज्या संख्येला त्या संख्येने भाग जातो त्याला मूळ संख्या म्हणतात। यापैकी कोणतीही संख्या घ्या, त्याला फक्त त्या संख्येने भाग जाणार, दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जाणार नाही। इथं पहा, एक या संख्येने मूळ संख्येला भाग जातो मान्य आहे, आणि त्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो। तीस, आता यावर आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, ते प्रश्न आपण पाहू। 30 ते 60 पर्यंत दरम्यान 6 फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्या किती, आणि हा प्रश्न विचारण्यात आला जळगाव पोलीस भरती 2018 मध्ये। 30 ते 60 पर्यंत 6 फरक असणाऱ्या, म्हणजेच बघा आता हे 30 ते 60 कुठे आहे, हे 30 ते 60 पर्यंत 6 फरक असणाऱ्या मूळ संख्या किती, तर बघा 6 फरक किती मध्ये दिसते तुम्हाला। तर इथे जर आपण घेतला 31 32 33 34 35 36 37, म्हणजेच एक येणार आहे 31, दुसरा येणार आहे 37, 38 39 40 41 42 43, तिसरा येणार आहे 43, 44 45 46 47 48 49 आणि 49 येणार आहे। बघा 49 कुठे, सॉरी 59 येणार आहे, कारण बघा 43 44 45 46 47 48 49 म्हणजे इथं 49 राहिला आपला, 9 7 7 49 होणार आहे। इथे बघा, इथे आपण जर जोड्या काढायची असेल डायरेक्ट काय करायचं आहे, 6 मिळवायचे, म्हणजे पहा 30 ते तर 31 म्हणते, तर बघा 31 अधिक 6 37 अधिक 6 म्हणजे 43 अधिक 6 49, पण 49 ही मूळ संख्या आहे का, नाही, तर हे कॅन्सल करून टाकू। त्यानंतर परत 49 पुढची मूळ संख्या कोणती, तर 53, तर काय घेऊ आपण 53 आधी 6 53 54 55 56 57 58 59 आणि 59 म्हणजेच 1 2 3 4 5, तर अशा 5 मूळ संख्या आहेत, म्हणजे याचं उत्तर किती आहे, पर्याय क्रमांक 2, कारण 49 घेता येणार नाही, कारण याला 7 भाग जातो, 7 39। पुढचा प्रश्न आहे, सोलापूर ग्रामीण पोलीस भरती 2018 मध्ये विचारण्यात आलता 21 ते 51 दरम्यान एकूण मूळ संख्या किती, 21 ते 51 म्हणजेच 21 ते 51 पर्यंत, म्हणजे इथपर्यंत। तर पहिली घेऊ आपण 23, दुसरी आहे 49 29 31 37 41 43 47 53 59, ओके 1 2 3 4 5 6 7 8 9, तर एकूण किती आहे, 9 आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा आपला उत्तर होईल। पुढे अजून आपण यावरचे प्रश्न पाहू। बघा इथे प्रश्न दिलेला आहे, मागचाच प्रश्न घेऊ आपण, कारण ते चुकला होता आपला। 21 ते 51 दरम्यानच्या एकूण मूळ संख्या किती, आता 21 ते 51 म्हणजे इथून, तर 51 कुठे आहे, इथपर्यंत 1 2 3 4 5 6 7 8 9 आहे, फक्त 51 पर्यंत म्हणते, तर इथपर्यंतच घ्यायचा, किती आहे 7 आहे, म्हणून सॉरी। पुढचा आहे, खालील पैकी मूळ संख्या कोणती, सोलापूर ग्रामीण पोलीस भरती 2018 मध्ये विचारण्यात आता
मूळ संख्या कोणती आहे? तर डायरेक्ट काय करायचं आहे, भाग जाते का तर नाही, तर कोणती आहे? ही आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा आपला उत्तर आहे. खालील पैकी कोणती संख्या ही मूळ संख्या नाही? नाही म्हणते मूळ संख्या नाही, तर कोणती आहे नाही मूळ संख्या? तर कोणती कसोटी लागते? तर 7, 8, 9, 10, 11. 7, 8, 9, 10, 11. 8, 9, 10, 8 आणि 1, 9 म्हणजे ही मूळ संख्या नाही, कारण याची बेरीज किती होते? 9, आणि याला भाग जाते. खालील पैकी मूळ संख्या कोणती? कोल्हापूर पोलीस भरती 2016 मध्ये मूळ संख्या कोणती? तर कोणती आहे? 19. अशा प्रकारे आपण मूळ संख्या पाहिलेली आहे. यानंतर आपण विषम संख्या हा टॉपिक घेणार आहोत. तर जरी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.